नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडियल स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी, औरंगाबाद शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी। मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास दर्शवणारे फलक लावून मनपाद्वारे कार्यक्रम स्थळ सज्ज। आता सविस्तर बातम्या। केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे कांदा निर्यात करण्यावर बंदी घातली आहे। शेतकरी बराच काळ कष्ट करून खूप मेहनतीने शेतात राबून पीक घेतो। या पिकासाठी पदरचे पैसे पूर्ण खर्चून उधार उसनवारी करून भांडवल जमा करतो। पीक चांगले झाले तर शेतकरी त्याच्यावरील कर्ज फेडून आर्थिक दृष्ट्या सक्षम होतो। यंदा कांद्याचे उत्पादन खूप चांगल्यापैकी झालेले आहे। कोरोना साथ रोगामुळे सर्वच वर्गातील लोकांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे। यामध्ये शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन सक्षम करायचे काम करायला हवे, परंतु केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांना आभाळ कोसळल्याप्रमाणे झालेले आहे। केंद्र शासनाने त्वरित कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्याकडून करण्यात आली असून या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। या निवेदनावर जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, अल्पसंख्याक सदस्य युसुफ पटेल, माजी नगरसेवक अय्युब खान, भाऊसाहेब जगताप, इब्राहिम पठाण, अरुण शिरसाट, गौरव जयस्वाल, संतोष भिंगारे, जयपाल दवने, किशोर सर्वदे, सलमान नवाब पटेल, संकल्प गजभिये यांनी स्वाक्षऱ्या केल्या। कमिटी और औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी इनके ओर से औरंगाबाद के अंदर जो केंद्र सरकार ने शेतकरी विरोधी जो निर्णय लिया है, जिसमें जो प्याज की बात है, जो प्याज औरंगाबाद में या महाराष्ट्र में और हमारे इंडिया के अंदर बड़ी तादाद में ये साल फसल आई है, और ये फसल ज़्यादा आने से यहाँ का रेट कम हुआ तो बाहर देश के अंदर अपने को कांदा भेजना है, एक्सपोर्ट करना है। लेकिन ये गवर्नमेंट ने ये शेतकरी विरोधी निर्णय लिया है कि उसको अंदर एक्सपोर्ट के अंदर उन्होंने बंदी डाले हैं, जिसको हम बोलते हैं निर्यात बंदी की है। इसलिए महाराष्ट्र के अंदर नामदार बाला साहब थोरात साहब के नेतृत्व में हरेक जिले के अंदर ये निदर्शन करे जा रहे हैं कि हरेक जिले में शेतकरी को बताया जाए कि ये जो केंद्र की सरकार है ये किसानों के कैसे खिलाफ है, और वो किसानों के खिलाफ होने की वजह से ये निर्यात बंदी की है। इसलिए मैं आपसे बताना चाहूँगा कि आपके जरिए लोगों में पता चले कि ये किसानों के कैसे खिलाफ ये सरकार है। इसलिए आज हमने धरने आंदोलन किए और अभी हम ही केंद्र सरकार को निवेदन देने जा रहे हैं, जिला अधिकारी के मार्फत ये निवेदन हमारा दिल्ली में पहुंचा जाए। 17 सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ उद्यान सज्ज झाले आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृती स्तंभा परिसरातील मनपा आयुक्त पांडे यांच्या संकल्पनेतून भिंतीवर मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास दर्शवणारे फलक लावण्यात आले आहे। फलक लावण्याचे काम पूर्ण झालेले आहे। या कामाबद्दल उद्यान अधीक्षक विजय पाटील यांचे विशेष कौतुक मनपा आयुक्तांनी केलेले आहे। महाराष्ट्रात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेले आहे। उपचारासाठी सामान्य रुग्णांचे हाल होत आहे। गरिबांना शासनाच्या योजनांचा लाभ होत नाही। महाराष्ट्रातील 2.23 कोटी जनसंख्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे, पण फक्त कागदी घोडे नाचून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सामान्य लोकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे ओम प्रकाश थेटे यांना गरिबांचे दुःख डोळ्यासमोर दिसून येत असल्याने त्यांना गहिवरून आले आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयक धोरणाच्या विरोधात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माजी प्रमुख ओम प्रकाश थेटे यांनी आरोग्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे। देखिए, मैं वहां पे चीप रह चुका हूं। जिस थाली में खाया है उसमें कभी छेद नहीं देना चाहता हूं। बहुत बुरा लगता है, कभी कभी नींद ही नहीं आती। सच में नींद नहीं आती कि जहां पे हमने मंदिर बनवाया था वो मंदिर का ढांचा गिर चुका है अब, और जो भी कॉमन मैन है वो अभी नहीं बच पा रहे। तो
तो बुरा लगता है, लेकिन ये जो डिस्क्रिटरी पावर है ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब को, अभी उनकी डिस्क्रिटरी पावर उनको कैसा यूज करना है वो सोचेंगे, लेकिन अभी तो लोगों के हाल है ये तो सही है, आपके सामने है। 17 लाख लोगों को हमने सेवा की थी, अभी लोग मर रहे हैं, हर दिन 600 मैसेज आते हैं और लोगों को रिप्लाई देते देते थक चुका हूँ मैं, किसी से उम्मीद नहीं है, इसलिए मैं कोर्ट में गया हूँ। अब ये मेरी लास्ट उम्मीद है, कॉमन मैन नहीं बच पाएगा तो मुझे भी बहुत बुरा लगेगा, ये मेरे अंदर की आवाज़ है, मेरे अंदर की मन की आवाज़ है। बहुत सारे लोग मर रहे हैं, पैसा नहीं है इसलिए मर रहे हैं। मेरे कोर्ट से दरखास्त है कि आप इन लोगों को बचाइए, ये टेकने के लिए रद्द दूर कीजिए बस। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मेडिसिन विभागासाठी लिक्विड ऑक्सिजन टँक रुग्णसेवेकरिता आहे। सध्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे। आज अचानक ऑक्सिजन संपले, परंतु घाटी प्रशासनाने जम्बो ऑक्सिजन सिलेंडरद्वारे तातडीने रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला। घाटी प्रशासनाचा ऑक्सिजन साठा पूरक असल्याचे यावरून दिसून आले। शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथील मेडिसिन विभागातील लिक्विड ऑक्सिजन पुरवठा काही काळ खंडित झाल्याने तेथे उपचारार्थ दाखल 250 ते 300 रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती। जम्बो गॅसद्वारे रुग्णांना तात्काळ सिलेंडर लावून ऑक्सिजन देण्यात आले। टँकर्स मधून येणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा उपलब्ध होण्यास थोडा विलंब लागल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती, परंतु घाटी प्रशासनाचा ऑक्सिजनचा साठा योग्य असल्याने अप्रिय घटनेचा धोका टळून सर्व रुग्णांना वेळेवर व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला। डॉक्टर कैलास झिने यांनी एडीएन न्यूजशी बोलताना ही माहिती दिली। ऑक्सिजन का टँकर जो है वो थोड़ा लेट आने वाला है, जैसे इन्फॉर्मेशन हमको मिली वैसे हमको ऐसा अंदेशा हो गया कि शायद हमारे पास में ऑक्सीजन की कमी हो सकती है, तो हमारा जो भी बैकअप सिस्टम है उसको पूरा एक्टिवेट किया गया। जो भी हमारे पास में सिलेंडर है, हमारे पास में 200 से ऊपर जम्बो सिलेंडर्स है, तो वो सब जहाँ जहाँ पे ज़रूरत है वहाँ वहाँ पे वो सब सिलेंडर जमा करे गए। वहाँ पे बाकी सब लोग, डॉक्टर्स लोग या बाकी जो भी सिस्टम हमारे एक्टिवेट करना है वो सब किया गया, और किसी भी पेशेंट को ऑक्सीजन की कोई कमी की वजह से कोई तकलीफ हुई नहीं, सबका ऑक्सीजन की सप्लाई बराबर चल रही है। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1521.75 फूट आहे। यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झालेला असल्याने सर्वत्र मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे। काही भागांमध्ये जे पाणी 8 दिवस आड यायचे ते आता 3 दिवस आड, 4 दिवस आड येत आहे। आरोग्य मित्र गेल्या 8 वर्षांपासून आपली सेवा बजावत आहे। वार्षिक पगारवाढीसाठी बऱ्याचदा अर्ज करण्यात आले, परंतु त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे 16 सप्टेंबर 2020 पासून ते लोकशाही पद्धतीने बेमुदत संप करणार आहेत। त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे। आरोग्य मित्र गेल्या 8 वर्षांपासून आरोग्य मित्र म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावून रुग्णसेवा करत आहेत, परंतु सेवा बजावत असताना त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाही। यापूर्वी 5 ते 6 वेळेस वार्षिक पगारवाढ करण्याबाबत विनंती अर्ज केलेले आहे, परंतु त्याला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही। आता जागतिक महामारी कोरोनाच्या काळात सर्व आरोग्य मित्रांनी स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता आपली सेवा बजावली। सरकारच्या आदेशानुसार कोविड-19 चा कसल्याही प्रकारचा भत्ता त्यांना मिळालेला नाही। आरोग्य मित्रांच्या काही मागण्या पुढील प्रमाणे आहेत। आरोग्य मित्रास शासन निर्णयानुसार समान वेतन करून बेसिक पगारवाढ करणे, मंथली सॅलरी स्लिप देण्यात यावी, टीडीएस कपात न करता पीएफ कपात करण्यात यावी, आरोग्य मित्रांच्या जीवाचा व कुटुंबाचा विचार करता हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढून देण्यात यावी, सुपरवायझर पद भरण्यात यावे, मंथली 2 सुट्ट्या कंटिन्यू देण्यात याव्या, अशा मागण्यांचे निवेदन
सर्व आरोग्य मित्र औरंगाबाद यांच्या वतीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, क्रांतीचौक पोलीस ठाणे, कामगार आयुक्तालय तसेच खासदार इम्तियाज जलील यांना देण्यात आले आहे. सर्वप्रथम योजनेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आम्ही तुम्हाला वारंवार पत्रव्यवहारासोबत केलेलं आहे, पण प्रत्येक वेळेस आम्हाला उडवळूची उत्तर दिलेली आहे. पण मागेच काही दिवसापूर्वी योजनेचे सीईओ साहेब डॉक्टर सुधाकर शिंदे सरांची सोलापूरमध्ये भेट झाली होती, आणि त्यांनी तर आश्वासन दिलं होतं आरोग्य मित्रांना की किमान वेतन तुम्हाला कायदा लागा करू, पण त्याचा आतापर्यंत काहीच रिस्पॉन्स भेटलेला नाही आम्हाला. परत आम्ही आज वेळेवर पत्रव्यवहार करूनसुद्धा वरिष्ठ अधिकारी आम्हाला धमक्या देण्यात येत की तुम्हाला जर तुम्ही कामावर जर नाही गेले तर तुम्हाला कंपनीतून काढण्यात येईल, जॉबवरून काढण्यात येईल. पण आम्ही आतापर्यंत एकनिष्ठेने सर्व आरोग्य मित्र काम करत आहोत, आणि असं आमच्या मागणीसाठी जर असं होत असेल आमच्याबरोबर ते चुकीचं आहे, तर याची दखल घ्यावी आणि सर्व आरोग्य मित्रांना सपोर्ट करावं. आणि एवढ्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सर्व आरोग्य मित्र एकनिष्ठेने काम करत आहोत. साधं सॅनिटायझरही आम्हाला पुरवले जात नाही आहे, मास्क पुरवले जात नाही, कोविड भत्तासुद्धा दिला जात नाही. तर माझी एवढीच विनंती आहे की आमचे जे काही मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करावा, आणि आम्ही पुन्हा जे पेशंट आहेत त्यांच्या मदतीसाठी पुन्हा रुजू, हीच विनंती आहे माझी. मोक्षदा पाटील पोलीस अधीक्षका औरंगाबाद ग्रामीण यांच्या संकल्पनेतून औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात सामाजिक सौहार्द राखण्याच्या अनुषंगाने पुढील एक महिना सामाजिक सलोखा आणि सुरक्षा अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले. या अभियानाच्या रूपरेषेच्या आखणीचे पुस्तकीचे विमोचन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संदीपान भुमरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिकुमार पांडे, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता हे उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी, औरंगाबाद शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी. मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास दर्शवणारे फलक लावून मनपाद्वारे कार्यक्रमस्थळ सज्ज. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन, स्पंदन मनामनाचे.